मित्रांनो हे तीन पदार्थ खा उन्हाळ्यात आतून थंड राहा मंडळी उन्हाळ्यामध्ये उष्णता खूप वाढलेली असते आणि अशा परिस्थितीत जर आपण उष्ण पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये उष्णतेमुळे अनेक उष्णता विकार निर्माण होतात आणि म्हणूनच उन्हाळ्यात आपलं शरीर जर आपल्याला थंड ठेवायचं असेल तर आपण काही पदार्थ खाल्ले पाहिजेत पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे मंडळी ताक घरामध्ये नैसर्गिक पद्धतीचं ताक जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर ते अत्यंत फलदायी आहे ताकामध्ये जर आपण थोडंसं सैंदव मीठ टाकलं थोडीशी खडी साखर एक चमचा खड़ी साखर जर आपण टाकली तर उन्हाळ्यामध्ये होणारे उष्णतेचे सगळे त्रास तुमचे निघून जातात ज्या लोकांना बद्धकोष्ठता आहे अशा लोकांनी तर वर्षभर याचं सेवन करायला पाहिजे कारण उष्णता तुमची सगळी नष्ट होऊन सगळं तुमचं मूळव्याध बद्धकोष्ठता बंद होणार आहे दुसरा पदार्थ सांगेल मित्रांनो खडीसाखर आणि धने हे दोनही पदार्थ उन्हाळ्यामध्ये अत्यंत फलदायी आहेत कारण दोन्ही नैसर्गिकरित्या थंड असतात तुम्ही जर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जर कधी गेला असाल तर लग्नामध्ये हे खडीसाखर आणि धने आपल्याला एकत्र दिलं जातं याचं कारण हेच की उन्हाळ्यात तिकडं खूप उष्णता असते आणि शरीराला थंडावा मिळावा म्हणून पाहुणचार म्हणून ते दिलं जात मित्रांनो रोज मुठभर धने आणि एक चमचा किंवा एक खडा जो आहे खडीसाखरेचा तो आपण घेतला पाहिजे साखर नैसर्गिक असेल धाग्यावली असेल तर अत्यंत उपलब्ध जर तुम्हाला झाली तर ती घ्या यामुळे तुम्हाला कुठलाही उष्णतेचा त्रास होणार नाही ज्या लोकांना उश उन्हाळीचा त्रास आहे हातापायांची जळजळ होते अशा लोकांनी धने आणि हा खडीसाखरेचा प्रयोग शंभर टक्के करावा मूळव्याध असणाऱ्या लोकांनी देखील हा करायचा आहे याने तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती देखील चांगली होत असते बघा धने तुम्हाला सहज उपलब्ध होतात देखील तुम्हाला सहज उपलब्ध होते ताग देखील तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे हे सगळे पदार्थ आपल्या घरात असतात आणि म्हणून घरीच हे प्रयोग आपल्याला करायचा आहे तिसरा जो पदार्थ आहे तो आहे गुलकंद मित्रांनो गुलाबांच्या पाकळ्यापासून गुलकंद तयार केलं जातं जे जा आपण घरी देखील करू शकतो उष्णता विकारावर आयुर्वेदामध्ये गुलकंद अत्यंत प्रभावी मानलेला आहे आणि म्हणूनच उन्हाळ्यामध्ये जर याचा एक चमचा तुम्ही जेवणानंतर किंवा उपाशीपोटी कधीही करू शकता सेवन जर केलं तर तुमच्या शरीरातली उष्णता जी आहे ती निघून जाते पिंपल्स मुरूम उष्णतेमुळे पुळ्या येतात काखेत जांगेत हे जे उष्णतेचे विकार आहेत याच्यावर हे या गुलकंद अत्यंत प्रभावी असतं कारण याच्यामध्ये थंडावा देणारे घटक आहेत आणि हातापायांची जळजळ जर तुमची होत असेल तर या गुलकंदाचा प्रयोग आपण केला पाहिजे आणि उन्हाळ्यात तर शक्यतो सगळ्यांनीच हा प्रयोग करायचं आहे बघा हे जे काही तीन पदार्थ मी तुम्हाला सांगितले हे तिन्ही पदार्थ प्रकृतीने थंड असल्यामुळे उन्हाळ्यात तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरतील म्हणून उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराचं तापमान वाढलेलं असतं आणि अजून जर उष्णतेचे पदार्थ तुम्ही खाल्ले तर अत्यंत तुमची परिस्थिती बिकट होते आणि म्हणून हे थंड पदार्थ खाऊन बॅलेन्स आपल्या शरीराचा कसा ठेवता येईल हे आपण बघितलं पाहिजे मंडळी पुढील व्हिडिओमध्ये कोणते पदार्थ उन्हाळ्यामध्ये खाऊ नयेत हे आपण बघणार आहोत सध्या इथेच थांबतोय आमचं ऑल अराउंड आयुर्वेद मराठी